कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ थाटात संपन्न झाला. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक संस्कृती विभाग प्रमुख प्राध्यापिका वासंती जाधव यांनी केलं. इयत्ता 12वी परीक्षेत तसेच इतर स्पर्धा परीक्षेत विशेष यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक श्री अनिल आघोर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. आपल्या मनोगतात श्री अनिल आघोर यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज, एपीजे अब्दुल कलाम अशा महान व्यक्तींचा आदर्श समोर ठेवावं, तसेच स्पर्धा परीक्षा अन्य स्पर्धेतून भाग घेत संधीचं सोनं करावं असं आवाहन यावेळी केलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री अनिल निंबाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे, महाविद्यालयाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून हा छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे सांगितलं. तसेच विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे, अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांवर संस्कारही केले जातात, भविष्यात एकदा तरी आपल्या महाविद्यालयास भेट द्यावी अशी सदिच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ शीतल कुलकर्णी यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका सौ आरती उपलंची यांनी केलं. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, बक्षीसपात्र विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.